विद्यार्थ्यांनो, उभ्या, आडव्या व तिरप्या रेषांनी आपण विविध भौमितिक आकार काढावयास शिकलो आणि याच विविध भौमितिक आकारांनी बनवलेला एक छानसा विदूषक आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेला आहे. त्या विदूषकाचे चित्र आपण पाहूया. आपण जर नीट निरीक्षण केले तर या विदूषकाची रचना विविध भौमितिक आकारांनी केलेली आहे. त्रिकोणाचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यानंतर चौकोनाचा किंवा आयताचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. वर्तुळाचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तर हे विविध भौमितिक आकार तुम्हाला रंगवायचे आहेत. तर त्रिकोण तुम्ही लाल रंगाने रंगवायचा आहे, चौकोन तुम्ही निळ्या रंगाने रंगवायचा आहे आणि सर्वात शेवटी वर्तुळ पिवळ्या रंगाने रंगवायचा आहे. या योगे तुमचा रेषा व भौमितिक आकारांचा सराव होणार आहे. तरी हा स्वाध्याय पूर्ण करून आपल्या शिक्षकांना व पालकांना दाखवायचा आहे.